मी मागा म्हटल्याप्रमाणेच त्याचा संबंध येतो की तुमचं निदान कसं होतंय. आयुर्वेदाच्या व्याख्येत जर मधुमेह घ्यायचा गेला, म्हणजे जो आयुर्वेदात वर्णन केलेला मधुमेह आहे, जो लघवीच्या संबंधातल्या विकारांसंदर्भात येणार आहे, तो आयुर्वेदानुसार सुद्धा असाध्य ह्याच स्वरूपामध्ये आहे. त्या ठिकाणी त्याचं वर्णन असाध्य आहे. परंतु मागा मी म्हटल्याप्रमाणे की केवळ रक्तात साखर आहे म्हणून आयुर्वेदानुसार तो मधुमेह आहे असं नसल्यामुळे रक्तातल्या साखरेचे अनेक आयुर्वेदामध्ये जे काही निदान होऊ शकतात, मग आम्ही म्हणतो त्या याच्याने की त्याला काही रक्तदृष्टी आहे किंवा त्याला अजीर्ण आहे, म्हणजे सुरुवातीला म्हणतो तो की आहे सगळं पण पचत नाही आहे, अशा गोष्टी काही आपण आयुष्यभर सांभाळण्याच्या नसतात. त्याला काही उपचारांनी आणि काही विशिष्ट बदलांनी, दिनचर्येतल्या आपल्या विहारातल्या बदलांनी आपण कायमस्वरूपी विना कुठल्या औषधाशिवाय सुद्धा राहू शकतो.